नमस्कार, मी स्वाती। स्वातीज हेल्दी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। कबाब म्हटलं की आपल्याला नेहमी मटणाचे कबाब किंवा चिकनचे कबाबच डोळ्यासमोर येतात, पण मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे सोया कबाब। सोयाबीन मध्ये प्रोटीन्स अतिशय हाय प्रमाणात असतात, त्यामुळे ही रेसिपी अगदी हेल्दी आहे। चला तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या चविष्ट व पौष्टिक अशा रेसिपीला। त्यापूर्वी जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला देखील विसरू नका। त्याने काय होईल, मी जेव्हा माझ्या रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला आधी मिळेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही। चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। सोया कबाब बनविण्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत। हे आधी गरम पाण्यामध्ये 25 ते 20 मिनटं भिजवून ठेवलेले होते, त्यानंतर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहे। व त्यानंतर मी हे ह्याच्यातलं पूर्ण पाणी हे निथळून घेतलेलं आहे सोयाबीनमधलं। इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे आहेत जे शिजवून घेतलेले आहेत, ब्रेड क्रम, मध्यम आकाराचा कांदा आहे कापून घेतलेला, 2 हिरव्या मिरच्या, कॉर्नफ्लावर आहे 2 चमचे, कोथिंबीर, तेल, त्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, चाट मसाला, आमचूर पावडर, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले सोयाबीन घेतलेले आहे ते बारीक करून घेते, त्यानंतर 2 मिरच्या टाकते ह्याच्यामध्ये हिरव्या व छान असं हे बारीक करून घेणार आहे। एका बाउलमध्ये जे सोयाबीन आपण बारीक करून घेतलेले आहे ते टाकलेले आहे ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण ह्यात कांदा टाकणार आहोत बारीक करून घेतलेला, व हे उकडलेले बटाटे जे आहेत थोडे मी बारीक अशी करून घेतलेले आहे ते टाकणार आहे। त्यानंतर हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला, अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ व ब्रेड क्रम आहे ते ॲड करूया। थोडंसं ॲड करायचं आहे, थोडं नंतरसाठी ठेवायचं आहे। व 1 चमचा धना पावडर आणि थोडी कोथिंबीर। आपण आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। तुम्ही ते पाहू शकता मी सोया कबाब बनवण्यासाठी लागणारे मिश्रण छान असं हे तयार करून घेतलेलं आहे। ह्याच्यामुळे थोडासुद्धा पाण्याचा वापर नाही करायचा आहे, पाण्याचा वापर न करताच हे छान असं बाइंडिंग तयार होतं। त्यानंतर आपण हे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलेलं आहे, मी आपण हे मिक्स करून घेऊया। 2 चमचे पाणी टाकायचे, 2 किंवा 3 चमचे। मी आता ह्याचे सोया कबाब बनवून घेणार आहे, त्यासाठी मी आधी थोडंसं इथे तळहातला तेल लावते व छोटे छोटे ह्याचे कबाब बनवून घेते। या साईजचे कबाब बनवून घेते सर्व। अजून एक बनवून तुम्हाला दाखवते। या प्रकारे मी सर्व कबाब आपले बनवून घेते। या प्रकारे आपले सर्व सोया कबाब हे बनवून घेतलेले आहे। त्यानंतर मी हा एक घेते व कॉर्नफ्लोअरचं जे आपण पाणी केलेलं होतं, पाणी टाकून बनवलेलं होतं, त्याच्यामध्ये बुडवून घेणार आहे व आपल्या ह्या ब्रेड क्रममध्ये बुडवून घेते। पुन्हा ह्याप्रमाणे आपण हे सर्व बनवून घेऊया। पुन्हा मी ब्रेड ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये बुडवून घेते, त्यानंतर ब्रेड क्रममध्ये। ह्याप्रमाणे मी सर्व कबाब बनवून घेते।
तुम्ही पाहू शकता मी इथे सर्व कबाबला ब्रेड क्रम लावून घेतलेला आहे. चला तर आपण ह्याला आता शॅलो फ्राय करून घेऊया. एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे. आपलं तेलही छान तापलेलं आहे. यामध्ये मी आता एक एक कबाब शॅलो फ्राय करून घेणार आहे. आपण आता सर्व कबाब आपले टाकून घेऊया. गॅस हा मध्यम ठेवायचा आहे. या प्रकारे मी सर्व हे कबाब थोडे फ्राय करून घेणार आहे, शॅलो फ्राय करणार आहे. कबाब हे उलटे करून घेतलेले आहे. वाजून हे साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे छान असे कुरकुरीत होतील. चला तर आता 2 ते 3 मिनिटासाठी शॅलो फ्राय करून घेऊया पुन्हा एकदा. तुम्ही इथे पाहू शकता आपले हे सर्व सोया कबाब हे छान असे सर्व दोन्ही बाजूंनी ब्राऊन झालेले आहेत. आपण आता ह्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपले सोया कबाब हे खाण्यासाठी रेडी आहे. हे कबाब तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. व माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.